महाविकास आघाडीचे व्यासपीठावरील सर्वच नेते साहेब वेळ कमी असल्यामुळं कुणाची नावं मी घेत नाही माफी असावी आज या वज्रपूट विराट सभेत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष जनता दल युनायटेड असो कम्युनिस्ट पक्ष असो या सर्वांचा पाठिंबा असणारी ही महागाडी आहे या महागाडीच्या वज्रमुठ विराट सभेत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो पहिल्यांदा सभा झाली छत्रपती संभाजी महाराज नगरात झाली आणि ही दुसरी सभा आज नागपुरात होते नागपूर हा भारताचा केंद्र बिंदू आहे मध्य बिंदू आहे नागपूर ही क्रांतिकारकांची भूमी आहे नागपूरमध्ये नागपूर सारखा महाराष्ट्रात कुठंही आदरात नाही आणि नागपूरमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा एकत्रित एक येतो त्यावेळी नागपूरमध्ये जे ठरत त्याचा संदेश सगळ्या देशभर जात असतो नागपूरने एकदा पाठिंबा द्यायचं ठरवलं विदर्भाने एकदा पाठिंबा द्यायचं ठरवलं तर या वैदर्भीय भूमीतून आलेला पाठिंबा इंदिरा गांधींना देखील देशाच्या महासत्तेवर पोचवण्यासाठी याच विदर्भाने एका सुरत पाठिंबा दिलेला हे आपल्याला कधी विसरता येणार नाही आणि म्हणून विदर्भाने एकदा निर्णय केला तर विदर्भाचा निर्णय हा देशात पोचतो आणि म्हणून आजच्या सभेला आमच्या सर्वांच्या दृष्टीनं फार मोठं महत्व आहे खरं म्हणजे आमची वज्रमुठ मगाशी आमच्या अनिल बाबूंनी सांगितलं विदर्भातल्या शेतकऱ्यांची वज्रमूट आहे विदर्भी वासियांची वज्रमूट आज राज्य सरकारला विचारते की मागच्या दहा महिन्यात वर्षभरात तुम्ही काय दिवे लावले महाराष्ट्रामध्ये आणि खास करून विदर्भातल्या जनतेला या सरकारने दिलं काय या सरकारने कोणते नवीन प्रकल्प या विदर्भात आणले महाराष्ट्रामध्ये विदर्भवासियांच्यासाठी मागच्या दहा महिन्यात एक वर्षात असे कोणते निर्णय घेण्यात आले की ज्यामध्ये विदर्भवासियांना वाटलं की आपला नेता देखील या सरकारमध्ये काम करतोय खरं म्हणजे गेल्या एक वर्षभरात काय झालं शेतकऱ्यांचा साठा शेतकऱ्यांच्या हातात काय मिळालं अवकाळी पावसाला या सरकारने काय मदत केली महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या महिलांना विद्यार्थ्यांना तरुणांना या सरकारने नक्की काय दिलं एकच महाराष्ट्राला आता लक्षात आलेलं आहे या सरकारने महाराष्ट्राला सुडाचं राजकारण दिलं आपल्या बरोबर जे आलेले नाहीत त्यांना संपवण्याचं राजकारण त्यांना संपवण्याचं सुडाचं राजकारण करण्याचं काम मागच्या वर्षभरात सतत महाराष्ट्रात चालू आहे हे महाराष्ट्रात तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं महाराष्ट्रामध्ये आणखीन एक गोष्ट या सरकारने केली सत्तेत आल्या आल्या दादा पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातल्या सर्व कामांना स्थगिती देण्याचं काम, काम केलं महाराष्ट्रामध्ये एक समतोल अर्थसंकल्प मांडलेला पण त्या अर्थसंकल्पातल्या सगळ्या कामांना स्टे देण्याचं काम केलं आम्ही सगळे कोर्टात गेलो कोर्टाने स्टे उठवावा आणि काम करून द्यावं असे आदेश दिले तरी हे नतदृष्ट सरकार महाराष्ट्रात मान्य कोर्टाने दिलेल्या ऑर्डरचा देखील मान्यता देऊन त्यांची कामं करण्याचं काम अजून सुरू करत नाही बळीराजाच्या जीवनात यांनी काय परिवर्तन केलं लाखो युवकांचा रोजगार कसा घालवला शेजारच्या राज्यात हे सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही पण आमच्या विदर्भाला महाराष्ट्रातल्या तरुणांना या सरकारने तोंडाला पाणं पुसण्याचं काम केलं मोठमोठे प्रकल्प शेजारच्या राज्यात गेले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या प्रकल्प करणाऱ्या उद्योगपतींच्याकडे जाण्याचं त्यांना धाडस देखील झालं नाही का नाही शेजारच्या राज्यात प्रकल्प गेला शेजारच्या राज्याचे मालक चिडले तर आपली खुर्ची धोक्यात येईल अशी भावना आज महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची होती